एमपीएससी कंबाइन नोडल 23 ची मुख्य परीक्षा तुम्ही देतात मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा. बुद्धिमत्ता चाचणीचे कोणते कोणते टॉपिक केले पाहिजे, मागच्या काही वर्षातल्या प्रश्नपत्रिकांचं पीवायक्यूचं अनालिसिस करून मित्रांनो मी हे टॉपिक काढले. एवढेच टॉपिक तुम्ही करा, तुमचा एक सुद्धा मार्क मित्रांनो यामधून जाणार नाही मित्रांनो. ओके, तर बघा बघूयात आपण बुद्धिमत्तेचे कोणते कोणते टॉपिक तुम्हाला मागच्या काही वर्षांमध्ये एमपीएससीच्या मुख्य परीक्षांना विचारले गेलेत. बघा तर बघा, तुम्हाला बघा फासा आणि घन याच्या तुम्हाला एक दोन प्रश्न मित्रांनो बघा विचारला जात आहे. बघा दिनदर्शिका खूप महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला जात आहे. तुमचा घड्याळ असेल बघा, डायरेक्शन बघा, डायरेक्शन हा प्री मेन्स सगळ्या परीक्षांना एमपीएससीचा खूप आवडता टॉपिक आहे मित्रांनो. हा सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी व्यवस्थित करून जा. नातेसंबंध असेल, रांगेतील स्थान असेल बघा, वेन आकृती, तर्क अनुमान, ओके, सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंगचे बघा एक 4 ते 5 प्रकार आहेत महत्वाचे, तेवढ्या प्रकार तुम्ही नक्की सगळ्यांनी करून जा. कारण कोडिंग डिकोडिंग हा सुद्धा खूप महत्वपूर्ण टॉपिक आहे, बाकी महत्वाचे नाहीत असा अर्थ होत नाही. मात्र यावरती सुद्धा तुम्हाला मित्रांनो बघा, जे मी तुम्हाला सांगतोय यावरती प्रश्न विचारलाच जातो. वाटलं तर तुम्ही मागचे काही पीवायक्यू जर बघितले, तुम्हाला अंदाज येईल की कोणते कोणते टॉपिक आपण केले पाहिजेत, काय केले पाहिजे, हे सगळी माहिती तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. बघा तर अजून बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला अक्षरमाला, अंकमाला, वर्गीकरण, बऱ्याच लोकांना बघा हे 4 टॉपिक खूप सोपे वाटतात. मित्रांनो टॉपिक सोपा असला तरी सुद्धा स्किप करू नका, आपल्याला मार्क मिळणं आवश्यक आहे. ओके, टॉपिक अवघड किंवा सोपा हा ठरत नाही, आपल्याला जर तो प्रश्न आला तर तो सोपा असतो बघा. ओके, तर त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा टॉपिक करायचे. बघा अल्फाबेट सिरीज बघा, नंबर सिरीज, क्लासिफिकेशन असेल बघा, नंबर लेटर पझल असेल बघा तुमचे, हे टॉपिक बघा हा सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक तुमच्या एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा खरे खोटे. बघा जर मागचे काही तुम्ही पेपर बघितले तर खरे खोटेवर तुम्हाला मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. एमपीएससी जर तुम्ही बघा कंबाईनची बी ची मेन्स बघा, सी ची मेन्स बघा, तुम्हाला यावरती मागच्या काही वर्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो. ओके, तर बघा आकृत्या बघा, नॉन नॉर्मल रिडिंग बघा, लॉजिकल रिडिंग तर आहेच तुमचं बघा, कुठं प्रश्न पझल असेल बघा, काही संकीर्ण असेल बघा तुम्हाला, हे सगळे टॉपिक तुम्हाला मित्रांनो करून जायचे आहेत. बघा यामध्ये बघा जवळपास ह्या वर्षी कंबाईनची जी तुमची बघा ग्रुप बी आणि सी अशा दोन तुमच्या मेन्स वेगवेगळे होणार आहे. या ग्रुप बी च्या मेन्स तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 प्रश्न तुम्हाला येण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो. आणि सी च्या मेन्सला मात्र तुम्हाला 25 ते 30 प्रश्नांची तुम्हाला तयारी ठेवायचीच आहे. यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा, हे बघा याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग, सांख्यिकी, ओके, असं सर्व काही आहे मित्रांनो. बघा जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला मॅथ्स रिजनिंगची तयारी जर तुम्हाला योग्य प्रकारे माझ्या मार्गदर्शनाखाली मित्रांनो करायची असेल तर माझी बघा सेपरेट बघा मुख्य परीक्षेसाठी गणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सोमवारपासून 18 सप्टेंबर पासून मित्रांनो सुरू होते. आणि एक आनंदाची गोष्ट अशी की या बॅचची फी 2000 रुपये, यावरती मित्रांनो बघा 50% सध्या ऑफ चालू आहे, म्हणजे फक्त 999 मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होणार आहे. ही बॅच 18 सप्टेंबर पासून चालू होते. 2023 ची मुख्य परीक्षा तुमची 5 नोव्हेंबरला मित्रांनो तारीख डिक्लेअर झाली. या परीक्षेसाठी ही बॅच सेट केली आहे. ओके, काही विद्यार्थी मित्र असतील की सर आम्हाला 2024 ची प्री प्लस मेन ची तयारी करायची, त्यांच्यासाठी सुद्धा मी बॅच डिझाईन केलेली आहे मित्रांनो. ओके, कंबाईनची गट ब आणि क साठी, गणित, बुद्धिमत्ता, सांख्यिकीची अपडेट बॅच 2500+ पीवायक्यू तुम्हाला ह्या बॅच मध्ये मी मित्रांनो सॉल्व करून देणार आहे. तर मला वाटतं की जर तुम्ही एवढे टॉपिक बुद्धिमत्तेचे केले तर रिझनिंग मध्ये तुमचा एक सुद्धा मार्क मित्रांनो जाणार नाही. आणि एक सांगतो बघा, आकलन आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये मित्रांनो फरक आहे. आकलनावरचा सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत लवकर असेल, तोपर्यंत आपण भेटूया मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.